नमस्कार सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश ग्रामरच्या लेक्चर सिरीजला सुरुवात करणार आहोत. तर इंग्लिश ग्रामरचे आपण एक एक करून सर्व टॉपिक्स कव्हर करणार आहोत. तर आजचा टॉपिक आहे मॉडल ऑक्झिलरीज. इंग्लिशमध्ये वाक्यरचना शिकत असताना आपल्याला कधीही वर्ब म्हणजे काय हे समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. तर आपल्या इंग्लिशमध्ये एकूण 24 हेल्पिंग वर्ब्स आहेत, म्हणजे सहाय्यकारी क्रियापदं आहेत. तर त्यापैकीच एक म्हणजे मॉडल ऑक्झिलरीज आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की प्रायमरी वर्ब्स म्हणजे काय आणि मॉडल ऑक्झिलरीज म्हणजे काय. म्हणजे एकूणच 24 हेल्पिंग वर्ब्स आहेत, त्यांच्याबद्दल आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला समजल्यानंतर इथून पुढचे जे काही लेक्चर्स असतील त्यामध्ये देखील तुम्हाला हेल्प होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक व शेवटपर्यंत पहा. इथून पुढे आपण एक एक करून इंग्लिशचे सर्व टॉपिक्स हे कव्हर करणार आहोत. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. मॉडल ऑक्झिलरीज म्हणजे काय? आपल्या मनातील भावना किंवा हेतू सूचित करण्यासाठी मॉडल ऑक्झिलरीजचा उपयोग होत असतो. तर याचा उपयोग काय आहे? आपल्या मनातील भावना किंवा हेतू जो आहे तो सूचित करण्यासाठी मॉडल ऑक्झिलरीजचा उपयोग होतो. इंग्लिशमध्ये एकूण मॉडल ऑक्झिलरीज किती आहेत? तर या ठिकाणी इंग्लिशमध्ये एकूण 24 सहाय्यकारी क्रियापद आहेत, त्यांना आपण काय म्हणतो? हेल्पिंग वर्ब्स असं म्हणतो किंवा ऑक्झिलरी वर्ब्स. तर इंग्लिशमध्ये 11 प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदं आहेत, हे आपण एक एक करून पाहणार आहोत. आता आपल्याला शब्द जरी थोडासा अवघड वाटत असला तरीही इथून पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सर्व काही समजून जाणार आहे. तर इंग्लिशमध्ये 11 प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदं आहेत, त्यालाच आपण प्रायमरी ऑक्झिलरीज म्हणतो. त्या सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि 13 अभिव्यक्तीदर्शक सहाय्यकारी क्रियापदं आहेत, म्हणजेच काय? तर मॉडल ऑक्झिलरीज. आपल्याला उत्तर भेटलं की इंग्लिशमध्ये एकूण 13 मॉडल ऑक्झिलरीज आहेत आणि 11 प्रायमरी ऑक्झिलरीज आहेत, एकूण झाले 24. तर 24 हेल्पिंग वर्ब्स हे सर्व काय आहेत? हेल्पिंग वर्ब्स आहेत, सहाय्यकारी क्रियापदं आहेत. तर त्या 24 क्रियापदाबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत, जेणेकरून इथून पुढे तुम्हाला इंग्लिशची वाक्यरचना करत असताना किंवा इंग्लिशचा अभ्यास करत असताना जे काही वर्ब्स असतात त्यांची वाक्यामध्ये कशाप्रकारे स्थान येतं किंवा वाक्यामध्ये त्यांचा उपयोग कसा करायला पाहिजे या सर्व गोष्टी तुमच्या क्लिअर होणार आहेत. पाहूया आता मॉडल ऑक्झिलरीज. मॉडल ऑक्झिलरीज हे मुख्य क्रियापदाच्या पूर्वी येतात, हे खूप महत्त्वाचं आहे. मुख्य क्रियापदाच्या पूर्वी येतात व त्यानंतर येणारे मुख्य क्रियापदे मूळ रूपामध्ये असते, V1 मध्ये असते. V1 म्हणजे काय? Verb 1 म्हणजे क्रियापदाच्या पहिल्या रूपामध्ये असते. तर मॉडल ऑक्झिलरीजबद्दल आपण आता माहिती पाहत होतो. ऑक्झिलरी वर्ब्स जे आहेत त्यालाच आपण काय म्हणतो? हेल्पिंग वर्ब्स असं म्हणतो. ऑक्झिलरी वर्ब्स म्हणजे काय? हेल्पिंग वर्ब्स हा आपल्या थोड्याशा ऐकण्यातला शब्द आहे. ऑक्झिलरी वर्ब्स म्हणजे काय? तर हेल्पिंग वर्ब्स त्याचे या ठिकाणी प्रायमरी ऑक्झिलरीज किती आहेत? 11 आणि मॉडल ऑक्झिलरीज किती आहेत? तर 13. तर हे सर्व मिळून एकूण 24 हेल्पिंग वर्ब्स आहेत. 24 किती आहेत? हेल्पिंग वर्ब आहेत. तर आपण आता या 24 हेल्पिंग वर्ब्सबद्दल माहिती पाहणार आहोत. सुरुवात करूया आता प्रायमरी ऑक्झिलरीज म्हणजे प्राथमिक क्रियापदं जे आहेत ते आपण आता पाहणार आहोत. टू बीची सहाय्यकारी क्रियापदं, पहिला पॉईंट आहे टू बीची सहाय्यकारी क्रियापदं. टू बी म्हणजे काय? असणे. तर टू बीची सहाय्यकारी क्रियापदं आपण पाहत होतो एम इज आर, वॉज, वेअर. एम इज आर ही वर्तमानकाळी सहाय्यकारी क्रियापदं आहेत, हे आपल्याला माहिती आहे. आय एम म्हणजे काय? मी आहे. ही इज म्हणजे काय? तो आहे. दे आर म्हणजे काय? ते आहेत. म्हणजे ही सहाय्यकारी क्रियापदं वर्तमानकाळी सहाय्यकारी क्रियापदं आहेत. आणि वॉज, वेअर, वॉज आणि वेअर हे दोन्ही भूतकाळी सहाय्यकारी क्रियापदं आहेत. वॉज म्हणजे काय? होता. आणि वेअर काय असतं? होते. म्हणजे अनेक वचनासाठी आपण वेअर वापरतो. दे वेअर म्हणजे काय? ते होते. ही वॉज म्हणजे काय? तो होता. तर आपण जेव्हा एक वचन असेल तेव्हा आपण वॉज वापरतो आणि अनेक वचन असेल तेव्हा आपण काय वापरतो? वेअर वापरतो. ही झाली टू बीची सहाय्यकारी क्रियापदं. त्याच्यामधलं एम इज आर हे काय आहेत? वर्तमान काय आहेत? एम आणि इज. तर लक्षात ठेवायचं एम हे फक्त आयच्या समोर येतं. आयच्या समोर काय येतं? एम, आय एम. यानंतर इज जे आहे ते ही, सी, इट यांच्या समोर येतं. म्हणजे तो, ती, ते यांच्या समोर काय येतं? इज येतं. आणि आर कशा समोर येतं? तर ज्या ठिकाणी अनेक वचन असतं दे आर, ते आहेत. म्हणजे एकापेक्षा जास्त लोक असतात, एकापेक्षा जास्त गोष्टी असतात, तर त्या ठिकाणी काय येतं? आर येत असतं. तर त्याच्यामुळं आपण आता समजलो की टू बीची सहाय्यकारी क्रियापदं कोणकोणती आहेत. एम इज आर, वॉज, वेअर, एकूण झाले 5.
यानंतर आपण आता पाहूया टू हॅवची सहाय्यकारी क्रियापदे कोणकोणती आहेत. हॅव, हॅज आणि हॅड हे तीन आहेत टू हॅवची सहाय्यकारी क्रियापदं. हॅव म्हणजे काय, टू हॅव म्हणजे काय, ला असणे किंवा जवळ असणे, ला असणे किंवा जवळ असणे म्हणजे काय टू हॅव. हॅव, हॅज आणि हॅड. हॅव कोणासमोर येतं, ज्या ठिकाणी अनेक वचन असेल त्यासमोर हॅव येतं आणि आय समोर देखील हॅव येतं. हॅज कशासाठी येतं, तर तृतीय पुरुषी एकवचनी जेव्हा क्रियापद असतं तेव्हा येतं. तर सॉरी, तृतीय पुरुषी एकवचनी जेव्हा करता असतो त्याच्यासमोर काय येतं, हॅज येतं. उदाहरणार्थ ही इज, शी इज, इट इज. तर अशा प्रकारे ही हॅज, इट हॅज, शी हॅज अशा प्रकारे टू हॅवचं जे रूप आहे ते या ठिकाणी हॅज वापरलं जातं. हॅड कशासमोर वाचलं जातं, तर हॅड म्हणजे काय, तर हॅवचं भूतकाळी रूप आहे. हॅड फक्त कशासाठी वापरलं जातं, भूतकाळासाठी वापरलं जातं. तर अशा प्रकारे या ठिकाणी हॅव, हॅज आणि हॅड हे तीन टू हॅवचे सहाय्यकारी क्रियापद आहेत. त्यानंतर टू डूची सहाय्यकारी क्रियापद आपण आता पाहूया. टू डू, डू डज डीड, डू डज डीड. डू, आय डू म्हणजे आय समोर डू येतं, वी डू. यानंतर ही, सी, इट याच्यासमोर काय येतं, डज येतं, कारण तृतीय पुरुषी एकवचनी करता असल्यानंतर काय येतं, डज येतं, ते लक्षात ठेवायचं. ही डज, शी डज, इट डज. तर हे डज कशासमोर येतं, ही, शी आणि इट यांच्यासमोर येतं. आणि डीड आपल्याला माहिती आहे भूतकाळी रूप आहे, पास्ट टेन्समध्ये आहे, त्याच्यामुळं या ठिकाणी डीड काय आहे, टू डूचं भूतकाळी रूप आहे. यानंतर आता आपण पाहूया याचा उपयोग कशासाठी होतो. तर याचा उपयोग होतो काळ दर्शवण्यासाठी, हे आपल्या माहितीसाठी आपण थोडक्यामध्ये घेतोय. याचा उपयोग काय होतो, काळ दर्शविण्यासाठी, प्रयोग बदलण्यासाठी, चेंज द वॉइससाठी याचा उपयोग होत असतो, वाक्य प्रश्नार्थक बनवण्यासाठी, वाक्य नकारार्थक करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. तर हे काय तितकं महत्त्वाचं नाही, परंतु आपल्या माहितीमध्ये असावं यासाठी आपण हे या ठिकाणी नोट्समध्ये ॲड केलं होतं. यानंतर आत्ता आपण पाहिलं की हे एकूण जे रूप होते आत्ताचे ते सर्व किती होते, 11 होते. 5 आणि 3 8 आणि 8 आणि 3 11 म्हणजे प्रायमरी ऑक्झिलरी ज्या होत्या त्या आत्ता आपण पाहिलं की एकूण किती होत्या, तर 11 होत्या. यानंतर आत्ता आपण पाहूया मॉडल ऑक्झिलरीज. मॉडल ऑक्झिलरीज यांच्याबद्दल आता आपण माहिती पाहणार आहोत. तर मॉडल ऑक्झिलरीजमध्ये स्वतंत्रपणे वापरता येत नाहीत म्हणजेच डिफेक्टिव्ह वर्ब्स आहेत असे किती आहेत, 11, आणि स्वतंत्रपणे वापरता येतात असे किती आहेत, 2 आहेत, जे आपण स्वतंत्रपणे वापरू शकतो. तर या ठिकाणी आता आपण पाहूया ज्या पहिल्या 11 मॉडल ऑक्झिलरीज आहेत ज्या की आपण स्वतंत्रपणे वापरू शकत नाहीत, म्हणजेच त्यांना आपण काय म्हणतो, डिफेक्टिव्ह वर्ब्स असं म्हणतो. कॅन, कुड, शॅल, शुड, विल, वुड, माइट, मे, मस्ट, ऑट टू, याला काय म्हणायचं, ऑट टू आणि यूज टू, हे जे आहेत हे आपण स्वतंत्रपणे वापरू शकत नाही, अशा प्रकारच्या मॉडल ऑक्झिलरीज आहेत. आणि स्वतंत्रपणे वापरता येतात अशा या ठिकाणी 2 मॉडल ऑक्झिलरीज आहेत, ज्या आहेत नीड आणि डेअर. हे लक्षात ठेवायचं, अगदी सोपं आहे, इझिली आपल्या लक्षात राहून जाईल. नीड आणि डेअर या मॉडल ऑक्झिलरीज आपण स्वतंत्रपणे वाक्यामध्ये वापरू शकतो. तर हे आपण उदाहरणासकट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा ज्या ठिकाणी आपण याचा यूज करू त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आता फक्त लक्षात ठेवा की स्वतंत्रपणे आपल्याला वापरता येतात अशा 2 मॉडल ऑक्झिलरीज आहेत, ज्या की नीड आणि डेअर या आहेत. यानंतर आता आपण अतिशय महत्त्वाचा पार्ट पाहतोय आजच्या व्हिडिओचा, की मॉडल ऑक्झिलरी ज्या आहेत आणि त्यांचं फंक्शन काय आहे, त्यांचं कार्य काय आहे, त्यांचं ॲटिट्यूड काय आहे आणि त्याचं मिनिंग देखील आपण या ठिकाणी मराठीमध्ये घेतलेलं आहे. सुरुवात करूया आता. कॅन आणि कूड हे आपण सहसा बऱ्याच ठिकाणी वापरतो. मोस्टली आपण कधी कधी कॅनच्या जागी कूड आणि कूडच्या जागी कॅन असं यूज करत असतो. तर याचा अर्थ काय होतो, याचं फंक्शन काय आहे, कॅन आणि कूड आपण जेव्हा वापरतो वाक्यामध्ये तेव्हा ते काय दर्शवतं, काय शो करतं, तर ते ॲबिलिटी शो करतं. ॲबिलिटी म्हणजे काय, क्षमता, समर्थता किंवा पात्रता. एखाद्या वाक्यामध्ये कॅन किंवा कूड हा शब्द आला तर त्या ठिकाणी आपल्याला एक्झाममध्ये विचारलं जातं की कॅन किंवा कूडचं वाक्यामध्ये काय कार्य आहे, नेमकं त्याचं फंक्शन काय आहे, तो काय दर्शवतोय. तर त्याचा अर्थ काय होतो, कॅन किंवा कूड हे ॲबिलिटी दर्शवत असतं, म्हणजे क्षमता, एखाद्यामधली क्षमता, समर्थता किंवा पात्रता हे दाखवण्याचं काम आहे कॅन किंवा कूडचं. यानंतर मे किंवा माइट, मे किंवा माइट याचं आपण आता फंक्शन पाहणार आहोत. मे माइट, मे माइट काय दाखवतं, पॉसिबिलिटी दाखवतं किंवा परमिशन म्हणजे शक्यता किंवा परवानगी दर्शवण्यासाठी मे किंवा माइट. मे आय कमिंग सर
अशा प्रकारे जेव्हा विचारलं जातं तेव्हा काय केलं जातं, परमिशन घेतली जाते. पॉसिबिलिटी, पॉसिबिलिटी म्हणजे काय, शक्यता, एखाद्या गोष्टीची शक्यता दर्शवण्यासाठी आपण काय वापरतो, मे वापरतो, माईट वापरतो. तर याचं फंक्शन काय आहे, परवानगी, शक्यता, इच्छा किंवा विनंती, अशा प्रकारे लक्षात ठेवायचं. यानंतर शॅल विल, याच्याबद्दल आपण आता माहिती पाहूया. शॅल विलचं काम काय आहे, तर शॅल विलचं फंक्शन आहे सर्टनिटी, फ्युचर इव्हेंट किंवा डेफिनाईट, निश्चितता, कर्तव्य, खात्री किंवा इशारा दर्शवण्यासाठी शॅल किंवा विल दाखवलं जातं, जे आपण वाक्यामध्ये यूज करतो. आय शॅल हे जे आहे ते काय दाखवतं, की सर्टनिटी दाखवतं, की निश्चितता एखाद्या गोष्टीची दाखवून देतं. तर निश्चितता, कर्तव्य, खात्री आणि इशारा या सर्व गोष्टी दर्शवण्यासाठी शॅल आणि विल यांचा यूज केला जातो. यानंतर नेक्स्ट पेज पाहूया आपण आता. तर या सर्व नोट्स तुमच्यासाठी बनवलेल्या आहेत. या सर्व नोट्स आपल्याला आपण टेलिग्राम, जे आपलं चॅनल आहे अक्षय गोरे यूट्यूब, त्याच्यावर आपण अवेलेबल करून देणार आहोत. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला एक्झाममध्ये डायरेक्टली असा प्रश्न विचारला जातो की शूटचं वाक्यामधलं कार्य काय आहे किंवा फंक्शन काय आहे, अशा प्रकारचा प्रश्न, किंवा हे सर्व गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. कारण आपण जेव्हा इंग्लिशची वाक्यरचना शिकत असतो तेव्हा या सर्व हेल्पिंग वर्बचा आपल्याला यूज करता आला पाहिजे. आता आपण पाहूया शूड. शूडचं वाक्यामध्ये फंक्शन काय आहे, ॲडवाईस किंवा सजेशन, सल्ला किंवा उपदेश, हे आहे शूडचं कार्य. यानंतर वूड किंवा यूज टू, तर याचं फंक्शन काय आहे, हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट, म्हणजे भूतकाळातील एखादी सवय दर्शवण्यासाठी आपण काय वापरतो, यूज टू वापरतो किंवा वूड वापरतो. हे खूप महत्त्वाचं आहे, हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट, भूतकाळातील एखादी सवय दर्शवण्यासाठी आपण काय यूज करत असतो, वूड किंवा यूज टू यूज करत असतो. यानंतर मस्ट किंवा ऑट टू, याला काय म्हणायचं, ऑट टू असं म्हणायचं. मस्ट किंवा ऑट टू याचा अर्थ काय होतो, त्याचं वाक्यामध्ये फंक्शन काय आहे, तर कंपल्शन, ऑब्लिगेशन, मॉरल ड्युटी, सक्ती, नैतिक कर्तव्य किंवा बंधनकारकता, हे दर्शवण्यासाठी आपण काय यूज करत असतो, मस्ट किंवा ऑट टू हे आपण यूज करत असतो. खूप महत्त्वाचं आहे, एक्झाममध्ये तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं, कारण याच्यामध्ये आपण बऱ्याच वेळेस थोडंसं कन्फ्यूज होतो. मस्ट किंवा ऑट टू याचं फंक्शन काय आहे, कंपल्शन, सक्ती, नैतिक कर्तव्य किंवा बंधनकारकता, म्हणजे ऑब्लिगेशन, मॉरल ड्युटी, याच्यासाठी आपण काय वापरतो, मस्ट किंवा ऑट टू हे वापरत असतो. यानंतर नीड, नीड म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे, नीड म्हणजे आवश्यकता, नेसेसिटी. तर गरज किंवा आवश्यकता दर्शवण्यासाठी आपण नीड हे हेल्पिंग वर्ब वापरत असतो. यानंतर नेक्स्ट पेज पाहूया, शेवटचं आहे. आपण पाहिलं होतं नीड आणि डेअर, हे आपण स्वतंत्रपणे वापरू शकतो. तर डेअर म्हणजे काय, करेज, धैर्य किंवा आव्हान. तर या ठिकाणी आपण सर्व काही जे काय मॉडल ऑक्झिलरीज होते त्यांचं वाक्यामधलं फंक्शन आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ पाहिलेला आहे. त्यानंतर आपण थोडक्यामध्ये एक्झाम्पल्स पाहूया. आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न कसा विचारला जातो की शी कॅन स्पीक मराठी, असं एक वाक्य आहे, असं एक सेंटेन्स आहे. तर याच्यामध्ये प्रश्न आपल्याला असा विचारला जातो की वाक्यामध्ये कॅनचं फंक्शन काय आहे, कॅनचं फंक्शन वाक्यामध्ये काय असणार आहे, ह्या असा प्रश्न आपल्याला विचारला जातो. तर कॅन शोज ॲबिलिटी, ॲबिलिटी म्हणजे काय, क्षमता. तिच्यामध्ये इंग्लिश बोलण्याची किंवा सॉरी तिच्यामध्ये मराठी बोलण्याची क्षमता आहे, म्हणजे काय, तर हे सर्व काय दाखवतं, ॲबिलिटी, क्षमता दाखवत असतं. शी विल स्पीक मराठी, या ठिकाणी काय, शी विल स्पीक मराठी. तर विलचं फंक्शन या ठिकाणी विचारलेलं आहे, शी विल स्पीक मराठी. तर या ठिकाणी विल शोज सर्टेनिटी, म्हणजे निश्चितता या ठिकाणी दाखवलेलं आहे की ती निश्चितपणे एक दिवस मराठी बोलू शकणार आहे. शी विल स्पीक मराठी, निश्चितता दाखवण्यासाठी या ठिकाणी विलचा वापर करण्यात आलेला आहे, म्हणजे या ठिकाणी विलचं फंक्शन काय आहे, सर्टनिटी आहे. यानंतर नेक्स्ट पेज पाहूया आपण आता. शी मे स्पीक मराठी, आता आपण एकच वाक्य घेतलेलं आहे, परंतु आपण प्रत्येक वेळेस हेल्पिंग वर्ब्स मॉडल ऑक्झिलरीज वेगवेगळ्या घेतलेल्या आहेत. मेचं या ठिकाणी आपल्याला फंक्शन दाखवायचे, मेचं फंक्शन वाक्यामध्ये काय आहे, तर मे शोज पॉसिबिलिटी, शक्यता आहे या ठिकाणी. शी मे स्पीक मराठी, ती कदाचित मराठी बोलू शकते, म्हणजे या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी मेचं फंक्शन काय आहे, तर शक्यता दर्शवणं हे मेचं फंक्शन आहे. यानंतर शी मस्ट रीड द बुक, मस्ट म्हणजे काय, मस्ट म्हणजे कंपल्शन, ऑब्लिगेशन, म्हणजे या ठिकाणी सक्ती आहे, तिने ते पुस्तक वाचायलाच पाहिजे. तर या ठिकाणी काय आहे, मस्ट शोज ऑब्लिगेशन. यानंतर शी शूड रीड द बुक, शी शूड रीड द बुक, म्हणजे एखादाच ॲडवाईस देतोय की तिने ते पुस्तक वाचायला पाहिजे. तर शूड काय दर्शवतं, तर शूड शोज ॲडवाईस. यानंतर
शी यूज टू रीड द बुक. आपण आत्ताच पाहिलं की यूज टूचं फंक्शन काय आहे, तर भूतकाळामध्ये असणारी एखादी जी सवय आहे, भूतकाळामध्ये असणारी एखादी सवय ती दर्शवण्यासाठी आपण काय यूज करत असतो, यूज टू. तर या ठिकाणी काय आहे, यूज टूचं काय आहे फंक्शन जे आहे, यूज टू शोज हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट, म्हणजे भूतकाळातील एखादी जी सवय आहे ती सवय या ठिकाणी यूज टूच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे. शी यूज टू रीड द बुक. यूज टू म्हणजे काय, हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट, भूतकाळामध्ये एखादी सवय. तर यूज टूचं लक्षात ठेवायचं, यूज टू जेव्हा कधी आपण यूज करतो तेव्हा भूतकाळामध्ये एखाद्या व्यक्तीला किंवा कोणालाही असणारी जी सवय असते ती सवय त्या ठिकाणी दर्शवलेली असते. त्यानंतर मे आय क्लोज द विंडो किंवा मे आय कम इन, तर अशा प्रकारचा या ठिकाणी आपल्याला आपण काय करत असतो, परमिशन मागत असतो. त्याच्यामुळं मे शोज द परमिशन ऑर रिक्वेस्ट, या ठिकाणी परवानगी किंवा विनंती केलेली आहे. तर मेचं फंक्शन काय आहे, इतकं सोपं आहे, त्यामुळे आपल्याला एक्झाममध्ये अशा प्रकारचा प्रश्न आला ते आपल्याला त्या ठिकाणी ते आपलं बरोबर येणार आहे. तर अशा प्रकारे आजचं आपलं एक छोटंसं लेक्चर झालेलं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. येणाऱ्या टेट एक्झामसाठी तसेच TET, CET, पोलीस भरती ज्या काय एक्झाम्स असतील सर्व एक्झाम्सला आपल्याला इंग्लिश ग्रामर हा विषय आहे. तर येणाऱ्या सर्व एक्झामसाठी आपण एकूणच इंग्लिशचे जेवढे काही टॉपिक्स आहेत ते सर्व आपण एकत्रितपणे घेणार आहोत, आणि या सर्व नोट्स तुम्हाला अक्षगौर यूट्यूब चॅनल या तुमच्या टेलिग्राम चॅनलला भेटणार आहेत. तर अशा प्रकारे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त एक्झाम्पल्स सराव करून घेऊ, आणि येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला इंग्लिशमध्ये जास्तीत जास्त मार्क भेटतील यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की त्याला लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा, आणि चॅनलला आणखीन देखील सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.